सर्वप्रथम पंचांग प्रणाम त्रिवार अभिवादन तसे या सर्व श्रामणी या सर्व आपल्या संघमित्राबरोबर जे काही आर्य जे आहेत त्यांना सुद्धा माझा त्रिवार वंदन आणि तसे या मोबाईलवर व्हायरल केलेलं तथागत पारमिता संघ प्रणाली बागडे हिने जे पाठवलं आणि ते सारखं वाचून मनामध्ये प्रेरणा आली आणि ते प्रेरणा तिच्या व्हायरल केलेल्या त्या मेसेजमुळे ही आम्हाला प्रेरणा आली. त्याबद्दल तिला सुद्धा पहिल्या प्रथम मी मैत्रीपूर्ण जय भीम करते. आणि आपण 10 दिवस इथं बसलेले आहोत. इथं बसलेल्या सर्व श्रामनेरी यांना माझा सुद्धा आर्याजी प्रमाणे आपणाला सर्व पंचांग प्रणाम. मी पहिल्यांदा तो मेसेज मी वाचत होते परंतु मी विचार करत नव्हते. कारण पहिलं एक वेळा शिबिर झालं पण माझ्या समोर आता जरा अडचणी होत्या. त्याच्यामुळे मी थोडासा कानाडोळा करत होते, जाऊ का नको जाऊ का नको असा मी विचार करत असताना तेवढ्यात मला आताच्या चापा काय चारुमती आणि रोहिणी जाधव यांनी मला एक दिवस फोन केला थोडे दिवस असताना आणि त्या म्हणाल्या ताई चला ना आपण जाऊया शिबिराला श्रामनेरी बनायला. आणि मी म्हणलं नाही हो आता माझी थोडी अडचण आहे मी काही येणार नाहीये. परंतु त्या म्हणाल्या ताई तुम्ही आल्या तर माझा मुलगा पाठवणार आहे नाहीतर मला काही येण्याची संधी मिळणार नाही. मग मी विचार केला म्हणलं आजची रात्र मला विचार करू द्या माझ्या अडचणी काय आहेत ते थोडस बघते आणि मी उद्या तुम्हाला सकाळी सांगते. आणि रात्रभर विचार केला आणि घरातल्यांनी मला परवानगी दिली की राहू दे अडचणी अशाच येणार आहे तुला संधी आली आणि तुझ्यामुळे त्यांचं शिबिर जर होत असेल तर तू तेवढा त्याग करायला काय हरकत नाहीये 10 दिवसासाठी आणि तू जाच. कारण माझा मुलगा अपंग आहे 90%, माझा नातू अपंग आहे 100%. आणि त्याच्यामुळे थोड्या मला खूप अडचणी होत्या आणि जाऊ पण नको हा मी विचार करत होती. परंतु त्यांच्यासाठी मी माझ्यामुळे त्यांना भेटणार नाही ही मनात एक भावना ठेवली आणि मी माझ्या मनाची उद्या लगेच त्यांना फोन केला. सकाळी 10 वाजता सांगितलं त्याप्रमाणे मी 10 वाजता त्यांना फोन केला की ताई मी यायला तयार आहे तुम्ही तुमची तयारी करा. आणि आमची तयारी झाली अशा तऱ्हेने आम्ही 6 जणी कल्याणवरून आलो आणि इथं आल्यानंतर बघितलं एंट्री केली की आपलं पूर्ण मी जेव्हा सहलीला यायची तेव्हा परदेशाचे सर्व विहार मी बघायची आणि इथं आल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं विशुद्धानंद बनते यांचं विहार बघितलं तर अरे बापरे असं वाटलं की काय करून काय नाही. आपल्या बुद्धगयेमध्ये आपल्या महाराष्ट्राचं विहार आणि त्या विहारात आपण हक्काने जातोय म्हणजे एवढं मला माहिती नव्हतं. एवढी खुशी झाली विहारात येतो की आपल्या महाराष्ट्रातलं विहार आपल्या गणतेचे विहार आणि ते पण कोणी आणलं आपल्या आर्याजेने संघमित्रांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली म्हणजे एवढा आनंद झाला. आणि आल्यानंतर नंतर आपण तर सर्वांनी ते सांगितलंच आहे केश ओपन केले सगळं काय आपला सर्व विधी पूर्ण पार पडला. चिवर अंगावर आले आणि हे माझं चिवर दुसऱ्यांदा आहे. पहिल्यांदा बाबासाहेबांनी दीक्षा दिली त्या ठिकाणी माझं ते पहिल्यांदा चिवर अंगावर पडलं. त्यावेळेला आमच्या आचार्य होत्या सुनीती बनते एलएलएम झालेल्या होत्या. त्यांनी आम्हाला हे शिलाचाराने विशाखा यांच्याकडून आमच्यावर चिवर दिलं आणि आम्हाला यांच्यासारखं सर्व शिकवलं. परंतु हा धम्म जो आहे तो कितीही शिकवा आणि कितीही रोज ऐका तर कसा आहे नवा नवाच आहे. एवढं ऐकलं एवढं ऐकलं आणि इथं येऊन मी ऐकलं तर तो मला नवा नवाच वाटत होता. आणि जसं ते गाणं आहे ना धम्म हा नवा नवा जणू दुःखावरची दवा तर त्याच्यामुळे एवढे बनते सांगायचे एवढे आपल्या आर्याचे सांगायच्या बाकीचे बनते एवढे यायचं तर सगळं काही न ऐकल्यासारखं. ऐकलं तरी ते जसं नव्यानं फुलून येते